नमस्कार, आज आपण पाहणार आहोत अतिशय सुंदर अशी पुष्करणी। पुष्करणी म्हणजे बारव, आणि त्याच्या शेजारी आहे हे सुंदर दगडी अतिशय आकर्षक असं दत्त मंदिर। खूप जुनं असं हे दत्त मंदिर आहे, आणि या दत्त मंदिराच्या समोर एक पुष्करणी आहे। भव्य आणि अतिशय रेखीव काम केलेल्या शिल्पातली ही सुंदर बारव, त्याच्या शेजारी ही वरह शिल्प आहे, आणि त्याच्या अंगावर जे झूल दिसतंय त्या झुलामध्ये तब्बल 142 विष्णू कोरलेले आहेत। 142 विष्णू मूर्ती आहेत, आणि ही पहा सभा मंडप आतमधलं त्या बारवेच्या आणि त्या सभा मंडपाच्या आजूबाजूने अतिशय सुंदर असे हे रेखीव काम केलेलं आहे। याच्यामध्ये दगडी झुंबर आहे, छताच्या तुळ्यावर कृष्णलीला कोरलेल्या आहेत, दही घुसळणारी यशोदा आहे, वृषभरूपी अरिष्ट दैत्य व कृष्ण, अश्वरूपी केशी दैत्य व कृष्ण, कंसाला सिंहासनावरून खेचणारा कृष्ण, गोपिकासह असणाऱ्या गाई वासरांच्या गुळक्यातील मुरलीधर कृष्ण, शंख चक्र गदा पद्मधारी श्री विष्णू, अशी ही शिल्पे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। अतिशय सुंदर असं हे काम आहे, आणि या पुष्करणीच्या आजूबाजूला तब्बल 28 देवकोष्ट आहेत। अशी ही एक उल्लेखनीय अशी बारव आहे, आणि या देवकोष्टामध्ये सध्या तरी काहीच नाही आहे, परंतु पूर्वीच्या काळी त्या 28 देवकोष्टात कुठल्या तरी छोट्या छोट्या मूर्ती असण्याची शक्यता आहे। तर अशी ही बारव स्थापत्याच्या अभ्यासामध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशी ही बारव समजली जाते, हे नक्की पाहायला हवं। आणि ही बारव आहे लोणी भाकर येथे, म्हणजे पुण्यातून अवघ्या 95 किलोमीटर अंतरावर सासवडला जाऊन सासवडवरून जेजुरीला जावं लागतं, जेजुरीहून मोरगाव, आणि मोरगावपासून जवळ लोणी भाकर आहे जे 8 किलोमीटर आहे। त्या ठिकाणी दत्त मंदिराच्या शेजारी ही अतिशय सुंदर अशी पुष्करणी आहे, नक्की पहा। आणि या ठिकाणी जाऊन आनंद घ्या। धन्यवाद, भेटूया अशाच सुंदर पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।